393 जयंती साजरी करणार आहोत। फार आनंद आम्हाला सर्वांना आहे। आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाचा आमचा प्रचंड संघर्ष झाला। आज त्यांनी काही अटी त्याच्यामध्ये टाकल्या, काही अटी सरळ आहेत, काही जाचक आहेत, परंतु कायद्याला मानणारे आम्ही आहोत। ती संपत्ती राष्ट्र संपत्ती आहे, त्याचं सर्व अटीचं पालन करून, शर्तीचं पालन करून आम्ही शिवजयंती साजरी करू। त्याचबरोबरीने आज अजून एक आनंद आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ साहेब यांचंही कन्फर्मेशन आम्हाला आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहतो। राज्याचे मुख्यमंत्री देखील महाराष्ट्राचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहे। सांगायचं तात्पर्य एवढं की बराच संघर्ष करावा लागला, न्यायालयाची लढाई लढावी लागली, परंतु राज्य सरकार सहआयोजक झालं आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं आज खऱ्या अर्थाने पालन झालं। 2 दिवसापासून प्रश्न आम्हाला पडला होता, जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन होत नसेल तर आम्हाला कंटेम ऑफ कोर्ट त्या ठिकाणी करण्याची देखील आमची तयारी होती, परंतु आज आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाने काही मिनिटांपूर्वीच ती परवानगी दिलेली आहे आणि ते परवानगी दिल्यामुळे त्या परवानगीनुसार येणारी शिवजयंती 19 फेब्रुवारीला ही थाटामाटात उत्साह सुसंस्कृतपणे आग्रा किल्ला दिवाणे आम जो त्या काळात औरंगजेबचा दरबार होता त्या दरबारामध्ये आम्ही साजरी करणार आहोत। या जयंतीचं स्वरूप कसं असेल, कारण पहिल्यांदाच राज्याच्या बाहेर ही शिवजयंती इतक्या मोठ्या थाटामाटात होती। या जयंतीचं मेन कॉन्सेप्ट संकल्पना दोनच आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतेच महाराष्ट्राचे नाही तर भारताचे, म्हणजे ते राष्ट्रीय नॅशनल हिरो आहेत आणि त्यांचे विचार देशात पसरले गेले पाहिजे आणि त्या काळातले महाराजांचे निर्णय, त्या काळातले धोरणं, त्या काळातल्या युक्त्या आजच्या युवकांनी कशा पद्धतीने त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, महाराजांनी दिलेले उदाहरण आज कसे लागू केले पाहिजे याची मांडणी करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। सांस्कृतिक कार्यक्रम असेल, महाराष्ट्र आणि आग्र्याचं जे नातं आहे ते कशा पद्धतीने असेल, महाराज कशा पद्धतीने आग्र्याला गेले होते, कसे बाहेर आले होते, याचं सर्वांचं प्रदर्शन त्या ठिकाणी एक नाटकाच्या स्वरूपात देखील त्या ठिकाणी असणार आहे। महाराष्ट्र गीत जे आता राज्य सरकार 19 तारखेपासून सुरू करते ते देखील आम्ही तिथं गाणार आहोत। याच्यातनं दोनच उद्देश आमचे आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार संपूर्ण भारतात गेले पाहिजे, महाराष्ट्रात भारताचे महाराज भारताचे आहे नुसतेच महाराष्ट्राचे नाही, महाराज 18 पगड जातीचे नुसतेच एका विशिष्ट माझ्या जातीचे नाही, महाराज हे सर्व शिवभक्तांचे आहेत आणि मराठी भाषा ही राष्ट्रीय लेवलवर गेली पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी शिवजयंती करत आहोत। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पण येणार आहेत असं ऐकलं होतं की PMO ला सुद्धा तुम्ही या कार्यक्रमासाठी। बघा, ज्या दिवशी हा कार्यक्रम काय ठरला तर भारतातल्या सर्वांनाच आम्ही आमंत्रित केलेलं आहे, माननीय प्रधानमंत्री साहेबांना पाठवलेलं आहे, माननीय गृहमंत्री साहेबांना पाठवलेलं आहे, परवाच आम्ही आमचे खासदार आदरणीय रावसाहेब दानवे साहेबांसोबत योगी साहेबांना देखील भेटलो, कालच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील त्यांना शासकीय आमंत्रण दिलेलं आहे, तर सर्वांनीच ज्याच्यामध्ये सामील व्हावं आणि आग्र्यामध्ये जाण्याची मर्यादा आहे, संख्येची मर्यादा आहे, त्यामुळे ही शिवजयंती आम्ही डिजिटली सहभागी होण्यासाठी 1 कोटी तरुण पूर्ण भारतातून भारताच्या बाहेरून डिजिटली 1 कोटी तरुण या शिवजयंतीत सहभागी होणार आहे। जे प्रत्यक्ष येतील ते प्रत्यक्ष, जे अप्रत्यक्ष येतील ते डिजिटली सहभागी होतील। प्रत्यक्ष किती शिवप्रेमी जाणार आहेत महाराष्ट्रातून आणि तिथं काही अटी शर्ती आहेत का? अटी शर्ती अजून कळालेल्या नाही आहे, म्हणजे संख्येचं त्यांनी सांगितलं की स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो निर्णय घ्यावा, पण तरी पण महाराष्ट्रातनं माझ्यासमोर जो आकडा आलेला आहे नोंदणीकृत आकडा हा 4000 आमच्यासमोर आहे की ज्याची नोंदणी झालेली आहे प्रत्यक्ष येण्यासाठी। आणि जवळपास मी परत सांगतो, जबाबदारीने सांगतो, 1 कोटी शिवभक्त भारतातून भारताच्या बाहेरून हा कार्यक्रम लाईव्ह सहभागी होणार आहे। इथले जे शिवप्रेमी आहेत, इथले जे लोक आहेत ते कशा पद्धतीने तिथे येणार आहेत, काय त्याच्यासाठी? बघा, महाराष्ट्रातून येण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून रेल्वेमध्ये येणार आहेत, नाशिक निफाड ओझरमधून लोक रेल्वेमध्ये येणार आहेत, पंढरपूरमधून करमाळातनं लोक रेल्वेमध्ये येणार आहेत, दौंड स्टेशनवरनं येणार आहेत, पुणेवरनं लोक येणार आहेत, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातले सगळे जिल्हे, मुंबई, नागपूर या सर्व जिल्ह्यातनं लोक फार मोठ्या प्रमाणात येणार आहेत, काही रेल्वेने येणार आहे, काही त्यांच्या पद्धतीने वाहनांनी विमानांनी येणार आहे, जमेल तशा पद्धतीने लोक आग्र्याला येणार आहेत। तर आमचं सर्वांना एकच आव्हान आहे की तिथं आले तर स्वागतच आहे, परंतु आपण डिजिटली याच्यामध्ये सहभागी व्हावं असं देखील आमची सर्वांना विनंती आहे। शिवाजी महाराजांबद्दलची जी वक्तव्य झाली
त्यामुळे आता त्याच पद्धतीचं वक्तव्य सोशल मीडियावर उपलब्ध आहे, तसंच महाराजांचं चित्र निर्माण झालेलं देशभरात, तर ते खोडून काढण्यासाठी नेमकं या कार्यक्रमात काय असणार आहे की जेणेकरून शिवाजी महाराजांची इतर अंध लोकांपर्यंत? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे कार्य केले, म्हणजे एकच उदाहरण जर तुम्हाला जर सांगायचं तर त्या काळामध्ये महाराज